हा मयूर तुझं पूर्ण नाव सांग बरं, काय नाव आहे तुझं पूर्ण? मयूर नितीन मरकट. बर, तू किती वेळेत शिकतो सध्या? मी 8वी इयत्ते शिकतो. हा, आपल्या शाळेचं पूर्ण नाव सांग बरं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणे नलवडे. तालुका? पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. ओके, म्हणजे तू आता 8वीच्या वर्गात शिकतो आणि सोमठाणा शाळेमध्ये तू शिकतो. मग मला सांग बरं, तुझ्या घरी कुटुंब प्रमुख म्हणून कोण काम पाहत? वडील. वडील काम पाहतात. आणि वडिलांना जर काही एखादं महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल, घरामध्ये एखादी मोठी वस्तू खरेदी करायची असेल किंवा एखादं नवीन काम सुरू करायचं असेल, तर ते कोणाशी चर्चा करतात? आजी आजोबा. आजी आजोबांशी चर्चा करून मग ते निर्णय घेतात. बरोबर आहे बरं का. मग तसंच आपल्या शाळेत पण कारभार चालतो, आपल्या घरी जसा कारभार चालतो, कुटुंबप्रमुख म्हणून कोणीतरी असतं, तसं आपल्या शाळेचे कुटुंब प्रमुख कोण आहेत बरं? आपल्या शाळेचे कुटुंब प्रमुख चव्हाण सर आहेत. व्हेरी गुड. कुटुंब प्रमुख म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक हे शाळेचे कुटुंब प्रमुखच आहेत आणि ते आपल्या शाळेचा काय करतात, कारभार पाहतात. मग मला सांग बरं, आपला भारत देश हे सुद्धा एक आपलं काय आहे, कुटुंबच आहे का नाही मोठं? हो, की नाही? भारत देश हा एक आहे, कुटुंब आहे आपलं मोठं. मग आपल्या भारत देशाचा कारभार पण त्या ठिकाणी पाहिला जातो. पहा, जसा आपल्या घरचा कारभार पाहिला जातो, शाळेचा कारभार पाहिला जातो, तसा आपल्या भारत देशाचा सुद्धा कारभार केला जातो. मग आपल्या भारत देशाचे प्रमुख म्हणून आहे की नाही पंतप्रधान कारभार पाहतात. पहा, आहे का नाही? तर सध्या आपल्या भारताचे पंतप्रधान कोण आहेत सांग बरं? नरेंद्र मोदी. माननीय नरेंद्र मोदी हे आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत. मग आपण आज काय करू, आपण आपल्या देशाचा जो कारभार आहे तो कारभार या प्रकरणामध्ये अभ्यासूया. केंद्रीय कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळ म्हणजेच काय? तर प्रत्यक्ष कायद्यांची अंमलबजावणी करणारं जे मंडळ असतं त्यालाच केंद्रीय कार्यकारी मंडळ असे म्हणतात. मग केंद्रीय का? तर केंद्र म्हणजेच संपूर्ण भारत देशाचा कारभार एका ठिकाणावरून पाहिला जातो त्याला केंद्र सरकार म्हणतात आणि त्याला केंद्र शासन पण म्हणतात, संघ शासन पण म्हणतात. त्याची माहिती आपण आज या पाठामध्ये घेऊया. धन्यवाद. छान.